जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरपूर शहर व तालुका यांच्या वतीने शिरपूर तालुक्यातील व शहरातील तमाम बाळ गोपाळ तरुण तरुणी बंधू भगिनी तरी सर्व राजकीय पदाधिकारी सन्माननीय नागरिक सर्व विद्यालय महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सदर मिरवणुकीत 1111 मीटर लांबीचा भव्य असा तिरंगा तयार करून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपला तिरंगा आपल्या हातात धरून सदर मिरवणुकीत हातभार लावून शहीदांना खरी श्रद्धांजली अर्पण करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आरमाराचा प्रत्येक सैनिक जेव्हा त्याचं निधन व्हायचं लढायांमध्ये आणि मोहिमेमध्ये, पण निश्चितच छत्रपती रायगडावर बसून देखील तो शोक सागरात पूर्ण रायगड असायचा. आणि मला तरी वाटतं की आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर निश्चितच त्यांनी देखील कुठलाही कार्यक्रम, कुठलीही जे काही आपले उत्सव आहेत ते साजरे केले असते. आणि त्या छत्रपतींच्या ध्वनशिवाय ते आपण मावळ्या होतो. छत्रपतीने दिलेली परंपरा ही जोपासण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक मावळापर्यंत कार्यकर्ता जपतोच आहे. पण आज आदरणीय सालम साहेबांनी आधीच आपल्याला एक छोटीशी कल्पना दिली की शिवजयंती आपण साजरा करत नाही. त्याचं मात्र कारण असतं की गेल्या 2 दिवसापूर्वी जे काही घडलं आहे, आपल्या घरात जर एखादं व्यक्ती वारते जेव्हा सोडून जाते तेव्हा आपण 10 दिवसाचा दुखवटा मरत असतो. त्या व्यक्तीचं दुःख आम्हाला काय होणार, पण त्या 10 दिवसामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं कुठलंही काम उत्सव करत असतो. आणि तीच हिंदू परंपरा त्याच चालीरीतींना आपण अनुसरून ह्या 10 दिवसामध्ये कुठलेही कार्यक्रम होत नाही भारतामध्ये. आपण न्यूज चॅनलमध्ये बघितले तर प्रत्येक न्यूज चॅनलवर हीच आपल्याला एक गोष्ट बघायला मिळेल की फक्त आणि फक्त जो अतिरेकी हल्ला झाला आहे त्या अतिरेक्यांचा बिमोड कसा होईल आणि त्याला पाकिस्तानला धडा कसा शिकवला जाईल याबद्दलच सर्व डिबेटिंग चालू आहे. अनेक आत्ताच माझ्या मित्राने सांगितलं की अनेक फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अनेक पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळे आमचा पंतप्रधान तुमचा पंतप्रधान राहिला असतं, हे झालं असतं, ते झालं असतं. या खोलामध्ये न राहता राष्ट्रहित आणि राष्ट्रप्रेम प्रत्येकाच्या मान असलं पाहिजे. पंतप्रधान कोणी असो पण तो देशाचा पंतप्रधान आहे, म्हणून कोणीही अशा पोस्ट टाकताना जरा विचार करून टाका. आज देशावर राहिला हल्ला आहे, म्हणून एक विनंती आहे. आदरणीय व्यासपीठाला मी विनंती करेन आणि सांगेन की ह्या वर्षी शिवजयंतीचा निर्णय काल गेल्या 2 दिवसापासून आम्ही सर्व मराठा व्यापारी संघटनेचे लोक आहेत, वरवाडे मित्रमंडळ असेल, माळीगंजी मित्रमंडळ असेल, पाटीलवाडा मित्रमंडळ असेल, अंबिकानगर युवा मित्रमंडळ असेल, तिकडचं मराठवाडा मित्रमंडळ आहे, ज्यांची ज्यांची भूमिका ह्या शिवजयंती उत्सवामध्ये खूप महत्त्वाची असते त्या सर्व त्या भागातील तरुण मित्रांना आम्ही फोनवर किंवा सुस्पष्ट समोरासमोर बोलून त्याच्याशी चर्चा केली. आणि जवळजवळ प्रत्येक युवा मित्राने आम्हाला आवाहन केलं की भाऊ ह्यावेळेस आपण शिवजयंती जर नाही केली करायची, पण त्याच्यामधलं स्वरूप हे खूप वेगळं असायला हवं. जवळजवळ 1111 मीटरचा तिरंगा ध्वज त्याच्याशी आपण 1111 मीटरचा लांब कापडी तिरंगा ध्वजाचं एबीयुपीचे आमचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडून तो आम्ही तो ध्वज मिळवून मागवला आहे. आणि तो ध्वज धरण्यासाठी जवळ 1700 युवकांची गरज आहे आणि त्या ध्वजाला घेऊन आपण पूर्ण मार्च करणार आहोत. आपलं जे सुरळ वकिलांचं जो पुस्तक आहे, आपलं नियोजित उद्घाटनाचा कार्यक्रम असतो, तिथं छत्रपतींच्या प्रतिमेला मानवंदना आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सैनिकांना सामूहिक मोठ्या स्तरावर श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम आपल्याला होणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. जवळजवळ वाद्यांच्या संदर्भात अजून चर्चा चालू आहे, वाद्य असावी का नसावीत या संदर्भात आमचे काही पत्रकार मित्र आणि संघटनेचे लोक ह्यांच्यावर चर्चा चालू आहे, त्याबद्दल देखील आपल्याला कळवलं जाईल. पण शक्यतो 99% वाद्य नसावी असा एक सूर प्रत्येक स्तरातून होतो आहे, कारण की आपण आपल्या शहीदांना श्रद्धांजली देतो आहे. एक वेगळा पायंडा आणि एक वेगळी आपल्याला रॅली आपल्याला आपल्या जिल्ह्यातून काढायची. काल परवाच धुळे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने देखील आम्हाला कळवलं की आम्ही कुठलाही मोठा उत्सव साजरा करत नाही, खऱ्या अर्थाने शहीदांच्या परिवाराच्या प्रतिमांना उभं राहण्याची हीच आणि हीच वेळ आहे. त्यामुळे जो काही शिवजयंती उत्सव समितीने निधी संकलित केला आहे, काही वाद्यांची बेनं दिली गेली आहेत, ती बेनं परत घेता येत नसतात तर ती पुढच्या वर्षी ती बेनं आम्ही
वापरात घेणार आहोत असं आम्ही त्या वाद्यवाल्यांना पण सांगितलेलं आहे. आणि जो काही फंड उरलेला आहे तो फंड आपण पंतप्रधान रिलीफ फंड किंवा शहीदांच्या याच्यावर जो काही त्यांचा संस्था असेल त्या संस्थेला आपण आपल्या सर्वांच्या युवा मित्रांच्या माध्यमातून फंड आपण त्यांना देणार आहोत. साहजिकच यावेळेस शिवजयंतीच्या बैठकीमध्ये फंड जास्त गोळा झाला नव्हता, कारण की दुष्काळाचं सावट असल्यामुळे आपण कोणालाही प्रेशराईज केलं नाही. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी काही देणगी पावती देता येईल सर्व व्यापारी बांधवांना देखील माहिती आहे. आपले मित्र जेव्हा तुमच्याकडे आले होते तेव्हा प्रेशर करायचं नाही, जे देतील ते घ्यायचं, या सूचनेनुसारच काम सुरू. पण जो काही फंड गोळा झाला आहे तो फंड एक विशिष्ट रक्कम जी काही उरेल ती आपण आपल्या शहीद बांधवांना त्यांच्या परिवाराला जी काही आपली तुडकी मुडकी मदत आपल्याला करता येईल आपल्या याच्याप्रमाणे ती आपण या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत.